नमस्कार, मी प्राध्यापक किशोर मोरे. मी आपला इतिहास या विषयाला अकॅडमिक मी इतिहास या विषयाला अकॅडमिक काउन्सिलर म्हणून इकडून इथे तुम्हाला इतिहास या विषय संदर्भात चर्चा करणार आहे. आज आपला विषय जो आहे तो कोर्स कोड आहे BHIE 144. ओके, आणि आपला विषय आहे इतिहास. ओके, इतिहास हा अत्यंत कळीचा आणि अत्यंत महत्वाचा विषय असल्यामुळे त्या संदर्भातल्या इतिहासातल्या लिखाणाच्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला समजून घेणंही फार महत्वाचं आहे. ओके, त्यामुळे आज आपला जो ब्लॉक आहे जो इतिहास या विषयाच्या अंतर्गत भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा या विषयावर आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. इतिहास आणि इतिहास लेखन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, आणि त्या दोघांमधलं वेगळेपण काय, म्हणजे इतिहास का वेगळा आहे आणि ऐतिहासिक लेखन का वेगळा आहे, त्या संदर्भातल्याही चर्चा आपण आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या सेशन्समध्ये करण्याचा प्रयत्न करणार. प्रामुख्याने आपण भारतातील इतिहास लेखनाच्या ज्या विविध परंपरा आहेत ओके त्या परंपरांचा अभ्यास याच्यात करू. त्याचबरोबर महत्त्वाचं जे भूतकाळ आणि इतिहास याच्यातले जे अन्योन्य संबंध आहेत ते संबंध आणि त्यातला फरक काय, त्याचबरोबर प्राचीन भारतातील इतिहास लेखन हे कशा पद्धतीने आपल्याकडे रचलं गेलं, कन्स्ट्रक्ट केलं गेलं, लिहिलं गेलं याविषयीच्या सुद्धा आपण काही गोष्टी आजच्या या सेशन्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहास हा खरं तर भूतकाळाशीच त्याचा संबंध असतो. ओके, इतिहासाचा जो सब्जेक्ट असतो, इतिहासाचा जो विषय असतो ओके तो भूतकाळ असतो. ओके, त्यामुळे इतिहास हा भूतकाळाचा अभ्यास करतो. ओके, पण भूतकाळ हा पूर्णपणे घडून गेलेला असतो. ओके, त्यामुळे भूतकाळ आणि इतिहास बऱ्याच वेळेला दोघांचीही गल्लत होण्याची शक्यता असते. भूतकाळ हा पूर्णपणे घडून गेलेला आहे, त्या भूतकाळामध्ये आपण परत प्रवेश करू शकत नाही. ओके, आणि इतिहास जो असतो तो सतत बदलतो. ओके, भूतकाळातली जी साधनं, भूतकाळ समजून घेण्याची जी साधनं वापरली त्या साधनांच्या अनुषंगाने सुद्धा त्या भूतकाळाचा इतिहास हा सतत बदलत असतो. त्यामुळे इतिहास हा कंटिन्युअस आहे, इतिहास हा बदलणारा आहे आणि भूतकाळ हा घडून गेलेला आहे, तो बदलत नाही. तो एकदा जो सेट झाला तो घडला तो घडला. ओके, त्यामुळे ह्या महत्त्वाच्या डिस्टिंक्शन सोबत किंवा हे महत्त्वाचे जे फरक आहेत या संदर्भातच किंवा या अनुषंगाने आपण भारतातलं इतिहास लेखन आणि युरोपियन इतिहास लेखनाच्या परंपरा, विशेषतः भारतातलं इतिहास लेखन ह्या युरोपियन इतिहास लेखन परंपरेच्या प्रकाश झोतात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं आतापर्यंतच्या सगळ्या स्थापित इतिहास या ज्ञानशाखेमध्ये असं स्थापित केलं गेलेलं आहे की भारताला इतिहासाची परंपरा नव्हती, भारताला कारण लिखाणाची परंपरा नव्हती. भारत हा एका मौखिक परंपरेचा वारस असलेला देश आहे, त्यामुळे इतिहासाच्या लिखित साधनं भारताला उपलब्ध नसल्यामुळे भारतामध्ये लिखित इतिहास उपलब्ध नाही. ओके, हा सगळा जो मुद्दा आहे भारतातल्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना त्यामध्ये आपण प्रामुख्याने काय बघणार आहोत, तर इतिहास आणि भूतकाळ आणि इतिहास लेखनशास्त्र म्हणजे काय. आता इतिहास आणि भूतकाळाचा संबंध एक थोडक्यात निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये भूतकाळ हा पूर्णपणे आपल्या आवाक्यात नसतो, कुठल्या अर्थाने की आपण भूतकाळाचे साक्षीदार नसतो. ओके, आपण आपल्या वर्तमानाचे साक्षीदार असतो आणि आपल्या वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून आपल्या वर्तमानाच्या संदर्भातून आपण भूतकाळाकडे बघत असतो, भूतकाळाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे भूतकाळ एक घडून गेलेलं घटित आणि घडून गेलेल्या घटना आहेत की ज्याचा आपल्याला ऍक्सेस म्हणजे काळ म्हणून नाही आहे, पण त्या भूतकाळांमध्ये ज्या घटना घडून गेल्या त्याचे जे संदर्भ साधनं त्याच्या ज्या इतर गोष्टी उपलब्ध राहिल्या त्याचा आपण नीटचा अभ्यास करून त्याचा वेगवेगळ्या दृष्टीने अभ्यास करून आपण तो भूतकाळ इतिहास म्हणून त्याची रचना करू शकतो. ओके, त्यामुळे भूतकाळ आणि इतिहासामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे की जो आपल्याला इतिहास जो रचला जातो तो भूतकाळाच्याच सगळ्या विषय त्याचा असला तरी तो कन्स्ट्रक्ट करावा लागतो, तो रचावा लागतो, तो वेगवेगळ्या इतिहास विषयक पद्धतीने रचला जातो. हा झाला इतिहासाच्या संदर्भातला आणि भूतकाळाच्या संदर्भातला महत्वाचं फरक आणि साम्य. ओके, परंतु मग इतिहास लेखनशास्त्र काय या संदर्भामध्ये, कारण आपण हिस्टॉरिकल रायटिंग्स इन इंडिया म्हणजे त्याच्या इतिहास लेखनाच्या परंपरा बघणार आहोत भारतातल्या आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये.
तर इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय याचे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. एक थोडक्यात किंवा अत्यंत संक्षिप्त किंवा एका वाक्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय, तर इट इज अ हिस्ट्री ऑफ हिस्ट्री, इतिहासाचा इतिहास म्हणजे इतिहास लेखन शास्त्र. इतिहास लेखन शास्त्रामध्ये एखाद्या विशिष्ट काळाच्या संदर्भात विविध इतिहासकारांनी जे मूलभूत मुद्दे उपस्थित केले किंवा त्याचा इतिहास रचला गेला त्या सर्व इतिहासकाराचा किंवा प्रमुख इतिहासकाराचा समोपचाराने किंवा त्याचा एक आवाका लक्षात घेऊन त्या संदर्भात एक एक उल्लेख करणे किंवा त्याच्या संदर्भात एक आर्ग्युमेंट उभं करणे ते इतिहास लेखन शास्त्राच्या या प्रक्रियेचा भाग म्हणून गणलं जाऊ शकतो. इतिहास लेखन शास्त्र हे ऐतिहासिक लिखाणाशी संबंधित आहे आणि इतिहास हा घडून गेलेल्या घटनांशी संबंधित आहे. ओके, त्यामुळे इतिहास लेखन शास्त्र हे इतिहासकारांनी घडून गेलेल्या घटनांवर जो इतिहास रचला त्याचा संक्षिप्त विवरण किंवा त्याचं एक एक त्याची दखल घेण्याची प्रक्रिया म्हणजे इतिहास लेखन शास्त्र. ओके, या दोन महत्त्वाच्या डिस्टिंक्शन किंवा या दोन महत्त्वाच्या संकल्पना ज्या आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून आपल्याला भारतामध्ये ज्या घडलेल्या इतिहास परंपरा होत्या त्या नेमक्या काय होत्या याच्यावर एक प्रकाश झोत टाकायचा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण भारतीय प्राचीन भारतीय इतिहासाची रचना जी होती म्हणजे कन्स्ट्रक्शन्स ऑफ अर्ली इंडियन हिस्ट्री ही नेमकी कधी सुरू झाली, काय सुरू झाली, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे उल्लेख आहेत ते बघणार आहोत. आपण ऐतिहासिक परंपरा म्हणजे काय त्याचा सुद्धा एक आढावा या सेशन्समध्ये घेतोय आणि ऐतिहासिक परंपरेच्या ज्या अजून कुठीतावस्था आहेत काही काही ठिकाणी किंवा समग्र भारतीय ऐतिहासिक परंपरा अजूनही अकादमिक चर्चा विश्वामध्ये समाविष्ट होऊ शकलेला नाही. ओके, त्यामुळे अशा या विविध ऐतिहासिक परंपराच्या दिशेने सुद्धा आपल्याला कसं जाता येईल आणि त्याच्यासाठी काय महत्त्वाचे ठळक मुद्दे किंवा विश्लेषण करण्याजोग्या गोष्टी आहेत त्याही आपण या सेशनमध्ये किंवा बघणं अपेक्षित आहे. ओके, या संदर्भात इतिहास लेखन करताना आणि इतिहास लेखनाच्या धारणा इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना विशेषतः प्राचीन भारताच्या संदर्भात किंवा सुरुवातीच्या ऐतिहासिक लिखाणाच्या संदर्भात जर समजून घेणं असेल तर आपल्याला पहिल्यांदा प्राचीन भारतातील भूतकाळासंदर्भातल्या ज्या धारणा होत्या आणि त्या संदर्भातल्या ज्या नोंदी होत्या म्हणजे परसेप्शन्स अँड रेकॉर्डिंग जे होते एन्शियंट इंडियाच्या संदर्भातले ते नेमके काय होते तो सुद्धा एक समजून घेणार आहोत आपण. आणि याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या ऐतिहासिक परंपरा भारतामध्ये अस्तित्वात आहेत ज्या लिखाणाच्या परंपरा आहेत, ओके, ज्या मौखिक इतिहासाच्या परंपरा आहेत, ज्या श्रवण संस्कृतीच्या परंपरा आहेत, त्या या सगळ्या परंपरा या विविध प्रकारच्या ऐतिहासिक परंपरा म्हणून गणल्या जातात. ओके, तर त्याचाही आपण उल्लेख करणार. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसोबत आपण काय बघणार आहोत की इतिहास आणि त्याचे जे असंख्य पैलू आहेत विविध पैलू आहेत म्हणजे मुळातच इतिहास हा एक आंतरविद्याशाखीय असा अभ्यास विषय आहे. ओके, तो बहुविद्याशाखीय आहे की नाही तुम्हाला आंतरविद्याशाखीय नक्कीच आहे. आंतरविद्याशाखीय म्हणजे त्या शाखेची जी पद्धत आहे ती पद्धत वापरून इतर सगळ्या ज्या काही शाखा आहेत त्या सगळ्या शाखांच्या संदर्भात काहीतरी किंवा त्या सगळ्या शाखांच्या दृष्टिकोनातून एखाद्या इतिहासाच्या घटनांना घटितांना अन्वयार्थ प्रदान कर अशा पद्धतीची जी पद्धत आहे ती आपल्याला इतिहास या विषयामध्ये आढळून येऊ शकते की ज्याला आपण इतिहासामुळेच आंतरविद्याशाखी आहे असं म्हणतो. या संदर्भातच हे जे विविध पैलू आहेत मग त्यामध्ये काय आहेत त्यामध्ये इम्बेडेड हिस्ट्री किंवा काही पैलू जे आहेत इतिहास लेखनाचे आणि इतिहास लेखनाच्या परंपरा विशद करण्याचे ते भारताच्या संस्कृतीमध्ये इम्बेडेड आहे अंतर्निहित आहे अंतर्भूत आहेत. ओके, ते असे रोवून बसलेले आहेत कारण ते भारताच्या संस्कृतीचा आणि त्या इथल्या ऐतिहासिक परंपरेचा भाग सुद्धा आहे
आणि काही जे आहे ते एक्सटर्नलाइज हिस्टॉरिकल फॉर्म्स म्हणजे त्याची मूर्त स्वरूप आहे. ह्या दोन पॉईंट ऑफ व्ह्यूने, या दोन संदर्भामध्ये आपण जे इतिहासाचे विविध पैलू आहेत ते अभ्यासाचा प्रयत्न करणार आहोत. आणि ऐतिहासिक परंपरांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भ, ओके, ह्या ज्या ऐतिहासिक परंपरा आपल्याकडे आलेल्या आहेत त्या किंवा ज्या आपल्याकडे आहेत त्या अचानक कुठल्या तरी ॲब्सोल्यूट फॉर्ममध्ये अशा किंवा अचानक आकाशातून कुठल्या तरी स्पेसमधून आल्या तशा नाही. तर त्याचे संदर्भ आहेत, मग ते सामाजिक आहेत, राजकीय आहेत, आर्थिक आहेत, त्या दृष्टिकोनातून आपल्याला इतिहासांच्या परंपरांकडे बघणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेते. आता आपल्याकडचा इतिहासाचा जो संपूर्ण विचार आहे, विशेषतः इतिहास लेखनाच्या संदर्भातला विचार, तो एका युरोप केंद्रीय इतिहासाच्या धाटणीतून त्याच्यावर आरोप केले जातात की तो उभा राहिलेला आहे. किंवा मग आता वर्तमान काळाच्या संदर्भात जे काही इतिहासाच्या परंपरा लिखाण आहे ते या युरोप केंद्रीय जे काय आर्ग्युमेंट होतं, जे काही युरोप केंद्रीय क्लेम होतं, आरोप होतात, त्याला उत्तर देण्याच्या प्रक्रियेतून इतिहास लेखनाला समजून घेतलं गेलं. तर हा युरोप केंद्रित दृष्टिकोन जो होता इतिहासाच्या संदर्भातला, की ज्यांनी वेगवेगळे आरोप भारतीय इतिहासाच्या संदर्भात केले, ते काय होते की भारताला हा इतिहास नाही, कारण भारताला लिखाणाची परंपरा नाही. आतापर्यंत अशाच पद्धतीचं आर्ग्युमेंट किंवा आतापर्यंत अशाच पद्धतीचा इतिहासविषयक ऐतिहासिक संकल्पना आपल्याकडे रुजवल्या गेल्या किंवा आपण आतापर्यंत ऐकत आहोत. आता हे जे काय आरोप आहे, हा जो काय क्लेम आहे, हे जे काय युरोप केंद्रीय कल्पना आहे इतिहासाच्या संदर्भातली, त्याचा पुनर्विचार आपण करण्याचा प्रयत्न करतोय. किंवा तो या सगळ्या आजच्या सेशन्समध्ये जे आपल्याकडे उपलब्ध ऐतिहासिक साधनं आहेत विविध परंपरेतली, त्या साधनांच्या संदर्भात हा इतिहास आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यातूनच आपल्याला हा जो काही युरोप केंद्रीय इतिहासाचा साचा आहे आणि त्या साच्यामधूनच जगाच्या इतिहासाकडे, आशियाच्या इतिहासाकडे, भारताच्या इतिहासाकडे बघितलं गेलं, तो साचा भारतीय समाज, संस्कृती आणि सिव्हिलायझेशन समजून घेण्यासाठी योग्य आहे का, याची उत्तरही आपल्याला कदाचित या सगळ्या आपण ज्या गोष्टींचा धांडोळा घेतोय त्याच्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण युरोप केंद्रीय ही जी कल्पना आहे इतिहासाची, इतिहास लिखाणाची, त्याचा पुनर्विचार या सगळ्या संदर्भात करतोय, या सगळ्या संदर्भात करणार. जसं की भूतकाळ आणि इतिहास याच्यातला एक महत्त्वाचा फरक आणि याच्यातला जे काही डिस्टिंक्शन आहे ते काय, की भूतकाळ हा घडून गेलेला आहे, तो कधीही बदलला जाऊ शकत नाही, ओके, आणि त्याचा अभ्यास, त्याच्या लिखाणाच्या परंपरा ह्या अभ्यासनं हे इतिहास लेखन शास्त्र आहे. आणि इतिहास जो आहे तो घडून गेलेल्या भूतकाळाचे स्पष्टीकरण देणारी, ओके, अशी सततची चर्चा आहे, सततची अकॅडमिक डिस्कोर्स आहे, ओके. तो डिस्कोर्स असल्यामुळे किंवा तो चर्चा असल्यामुळे ती नवीन अन्वयार्थासाठी घडून गेलेल्या घटनांच्या घटिताच्या नवीन अर्थ लावण्यासाठी सदैव खुली आहे. त्यामुळे हिस्ट्री किंवा इतिहास हा बदलणार आहे, सतत बदलणार आहे. आणि या ही जी व्याख्या आहे इतिहासाची किंवा हे जे काही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे इतिहासाचं, की इतिहास हा बदलणार आहे, भूतकाळ हा स्टॅग्नंट आहे, तो स्थिर आहे, ओके. या दोन संकल्पनांमध्ये जसं इतिहास हा बदलणार आहे, तसा अगोदरचा जो आरोप होता की भारतीय इतिहास, भारताला इतिहासच नव्हता, कारण भारताला इतिहासाची लिखाणाची परंपरा नव्हती. काही काळापुरतं सुरुवातीच्या संदर्भात हे आर्ग्युमेंट चालून गेलं किंवा त्याचा उल्लेख केला गेला, कारण आपल्याकडे ज्या विविध इतिहासाच्या परंपरा होत्या त्याच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकाश जो अभ्यासकांनी टाकला नव्हता. काही बाबी की ज्या इतिहासाच्या आशय होत्या परंतु त्या दुर्लक्षल्या गेल्या, जसं बखर,
जसं वंशावळी, जसं अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या इतिहासाचं सब्जेक्ट मॅटर आहे किंवा इतिहासाची इतिहास विषय आहे, परंतु ते केवळ युरोपियन इतिहास पद्धतीच्या सेटअपमध्ये साच्यामध्ये बसत नसल्याने त्याला ऐतिहासिक मूल्य म्हणून गणलं गेलं नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा फार लक्ष दिलं गेलेलं नाही. त्यामुळे इतिहास जर हा घडून गेलेल्या भूतकाळाचा चर्चा असेल आणि स्पष्टीकरण असेल आणि ते सतत बदलत असेल, तर नवीन प्रकाशझोतामध्ये जी ऐतिहासिक साधनं आणि ऐतिहासिक परंपरा भारतामध्ये आहेत त्याच्यामुळे भारताचा इतिहास सुद्धा सतत बदलला गेला आणि बदलत गेला. ओके, आणि या इतिहासाने युरोप केंद्रीय इतिहासाच्या कल्पनेला एका वेगळ्या पद्धतीचं न प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आपल्याला दिसू शकते. त्यामुळे तीन संकल्पना की ज्या इतिहासाच्या अभ्यासाशी आणि त्याच्या पद्धतीशास्त्राशी निगडीत आहेत, एक भूतकाळ इतिहास आणि इतिहास लेखन शास्त्र. याची जर रिव्हिजन करायची तर इतिहास भूतकाळ हा घडून गेलेला कंप्लीट आहे, स्टॅगरंट आहे, स्थिर आहे की ज्यामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही. इतिहास हा घडून गेलेल्या घटनांचं स्पष्टीकरण आहे, त्याची चर्चा आहे, त्याचा अन्वयार्थ आहे आणि नवीन ऐतिहासिक साधनांच्या द्वारे तो जुना अन्वयार्थ बदलून नवीन अन्वयार्थ घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता सुद्धा आहे. त्यामुळे इतिहास हा सतत बदलणार आहे. वेगळ्या इतिहासकारांच्या व्याख्येमध्ये जर म्हणायचं तर इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानामधला सतत घडत असलेला संवाद आहे. आणि इतिहास लेखन शास्त्र हे इतिहासाच्या लेखनाचा आणि त्याचबरोबर लिखित साधना इतिहासाचा अभ्यास करण्याची एक पद्धत आहे की ज्याला आपण हिस्ट्री ऑफ हिस्ट्री असं सुद्धा म्हणू शकतो. जो लिहिलेला इतिहास आहे त्याचाच पुन्हा एका नव्या पद्धतीने त्या सगळ्या लिखित इतिहासाकडे बघणे किंवा त्या सगळ्या लिखित इतिहासाचा आढावा घेणे, ओके, तो इतिहास त्या इतिहास लिखाणाचा इतिहास म्हणजे इतिहास लेखन शास्त्र. आता इतिहासाच्या जागतिक परंपरा ज्या आहेत त्याच्यामधल्या ज्या महत्वाच्या नोंदी आहेत त्या काय आहेत की ज्याच्यामुळे इतिहासाच्या संदर्भातल्या एक काहीतरी स्थूल मानाने असे साचे तयार झाले किंवा काही महत्वाच्या असे फ्रेम्स तयार आहेत की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की जागतिक इतिहास किंवा युरोप केंद्रित इतिहास हा इतिहास अशी ज्ञानशाखा म्हणून उभा राहिला की जो इतर देशांमध्ये विशेषतः भारतामध्ये उभा राहिला नाही असे जे आरोप त्या काळात झाले किंवा सुरुवातीच्या इतिहासाच्या ज्ञानशाखांमध्ये झाले, तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला युरोपच्या इतिहासामध्ये नेमकं इतिहासाची प्रगती कशी झाली किंवा त्याचा तो इतिहास म्हणूनचा साचा ज्ञानशाखा म्हणूनचा साचा कसा डेव्हलप झाला ते समजून घेणं गरजेचं आहे. युरोपमध्ये इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत इतिहास लेखनाला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे इतिहास लेखनाच्या परंपरा ह्या जागतिक आहेत. ओके, त्या युरोपियन आहेत, त्या मेसोपोटेमियन आहेत, त्या ग्रीक आहेत, त्या ग्रीको रोमन आहेत, त्या चायनीज आहेत. ओके, सगळीकडे प्राचीन जगामध्ये इतिहास लेखनाच्या परंपरा आपल्याला आढळून येते आणि त्या परंपरा त्यांच्या संस्कृतीच्या आणि भवतालच्या परिप्रेक्षकामध्ये मोठ्या झाल्या, उभ्या राहिल्या, ज्ञानशाखा म्हणून उद्योन्मुख झाल्या. ओके, त्याचा जर आढावा घ्यायचा तर आपल्याला असं दिसून येतो की युरोपमध्ये जवळजवळ 12व्या शतकापर्यंत इतिहास लेखनाला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं. ओके, नंतरच्या काळात युरोपमध्येच प्रबोधन युग आणि या सगळ्या गोष्टींनी या इतिहास लेखनाचं महत्व आणखीन वाढवलं, कारण त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये जे नवीन मूल्य रुजली होती मानवतेची वगैरे पुनर्जागरणाच्या संदर्भातले, त्याच्यामुळे या लेखनाला अजूनच महत्व झालं आणि इतिहास ह्या मानवता या ज्ञान मानवता हे जे प्रबोधनाचं मूल्य होतं त्या मूल्याच्या संदर्भातून सुद्धा इतिहासाच्या घटनांकडे भूतकाळाच्या घटनांकडे बघितलं गेलं आणि नवीन इतिहास नवीन अन्वयार्थासह युरोपियन संदर्भात का असेल तो रचला गेला. ओके, परंतु थोडक्यात 12व्या शतकापर्यंत इतिहास लेखन आणि ऐतिहासिक लिखाणाच्या परंपरेला जागतिक परिप्रेक्षकामध्ये विशेष आणि युरोपियन संदर्भामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतो. ओके, आणि या काळापर्यंतची जी काय समज होती इतिहासा संदर्भातली विशेषतः 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत
याच्यामध्ये इतिहासाला एक फार महत्त्वाचं स्थानही मिळालेलं दिलं गेलेलं आहे. कारण 19व्या शतकापर्यंत हा इतिहास हा कोणत्याही सभ्यतेचा केंद्रबिंदू बनला जातो. सिव्हिलायझेशन सभ्यता, त्यामुळे कुठलीही सभ्यता, कुठली सभ्यता किती महान, किती ग्रेट, किती विविध याचा संदर्भ काय असेल, काय होता, तर तो समाज हा इतिहासाप्रती किती जागृत आहे आणि त्याच्या ऐतिहासिक जाणीवा या किती प्रगल्भ आहे. ओके, त्यामुळे अगोदरच्या काळातले सगळे जे थोर विद्वान होते, विशेषतः पुनर्जागरणाच्या काळातले, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेनेसान्स म्हणतो, ते सगळे विद्वान आणि तो समाज सुद्धा इतिहासाबद्दल एक महत्वाची समज आणि एक महत्वाची जाणीव विकसित करणारा होता. कारण या सगळ्या ज्ञानशाखा ह्या ह्युमॅनिटीजच्या अंतर्गतच होत्या, त्यामुळे प्रत्येकाला, प्रत्येक सिव्हिलायझेशन हा समजून घेताना इतिहास हा महत्वाचा होता आणि तो केंद्रबिंदूच होता. ओके, अशी समज, अशा पद्धतीचं एक 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 समाज म्हणूनची, समूह म्हणूनची ऐतिहासिक जाणीव इथपर्यंत आली होती 19व्या शतकापर्यंत. आणि ज्या समाजाने इतिहासाला तेवढं महत्त्व दिलं नाही, तर तो सिव्हिलायझेशनच नाही, ती सभ्यताच नाही. अशा पद्धतीचे तार्किक आर्ग्युमेंट किंवा तार्किक उल्लेखसुद्धा या काळापर्यंत आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इतिहास कुठल्याही समाजाचा, सिव्हिलायझेशनचा, सभ्यतेचा इतिहास आणि सभ्यता ही इतिहासाला केंद्रबिंदू मानून घडलेली आहे किंवा घडवलेली आहे. त्यामुळे आणि त्यातूनच वेगळ्या ऐतिहासिक जाणीवा आपल्याला सगळीकडे, विशेषतः युरोपात घडलेल्या दिसून येतात. आणि नंतर या सगळ्याच्या काळाच्या नंतर इतिहास लेखनाला जे महत्त्व प्राप्त झालं, त्यातून त्या जाणीवांचा इतिहास सुद्धा लिहिला जाऊ लागला. हे झालं युरोपच्या संदर्भामध्ये. ग्रीक आणि मेसोपोटेमिया हे जे प्रदेश होते, ओके, त्यांना सुद्धा, तिथल्या लोकांना सुद्धा ऐतिहासिक परंपरा होत्या, प्राचीन जागतिक इतिहासापासून आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामुळे भूतकाळातील ग्रीको रोमन लेखन जे होतं ते सुद्धा ऐतिहासिक असल्याचं मानलं जात होत आणि ते ऐतिहासिकच होतं. कारण काय, इतिहासामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीला इतिहास मानायचा असेल तर ते तर्कशुद्ध आणि तथ्यांवर आधारित असावं. त्याची चौकशी जी आहे, इन्क्वायरी जी आहे, इन्व्हेस्टिगेशन जी आहे, भूतकाळ समजून घेण्याचं, त्याचा आधार हा तर्क आणि तथ्य, एव्हिडन्स आणि लॉजिक हे असलं पाहिजे. या आधारावर ऐतिहासिक काय आणि अनैतिहासिक काय असं मांडण्याच्या ज्या परंपरा होत्या त्या ग्रीको रोमन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याच्यात आपल्याला दिसतं की ती जी ग्रीको रोमन परंपरा होती ती तर्क आणि तथ्यांवर आधारित होती. त्यामुळे ग्रीको रोमन परंपरा आणि त्यातलं लिखाण हे ऐतिहासिक होतं. आशियाच्या संदर्भात जर आपण आलो की आशियाच्या संदर्भात सुद्धा आपण जर बघितलं, विशेषतः जर आपण चीन हे एक उदाहरण घेतलं, तर दुसऱ्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा चिनी लोकांनी ज्या घटना नोंदवल्या की ज्या वैश्विक काळाच्या चक्रीय स्वरूप, नैतिकता आणि कार्यकारण भाव या प्रश्नांवर ज्या आधारित होत्या. ओके, चक्रीय स्वरूप म्हणजे इतिहास हा सायक्लिकल असतो, तो चक्रीय असतो. ओके, ज्याची नोंद आपल्याला चायनीज इतिहास लेखनामध्ये, चीनच्या इतिहास लेखनामध्ये आढळते. त्यातलं नैतिकता हे मूल्य आणि कार्यकारण भाव, प्रत्येक प्रत्येक घडणाऱ्या घटनेच्या मागे एक कार्यकारण भाव असतो, एक कारण असतं, त्याचं काहीतरी विशिष्ट कारण असतं. त्यामुळे ही कार्य कारण मीमांसा करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला चीनमध्ये सुद्धा दिसून येते. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा सार काय, की इतिहास लेखनाच्या परंपरा या जागतिक आहेत आणि जागतिक इतिहास लेखनाच्या परंपरा स्थळ, काल आणि त्याच्या संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या डेव्हलप झाल्या, उन्नत झाल्या, प्रगल्भ झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याचे उल्लेख आपल्याला युरोप, चीन, ग्रीक, ग्रीको रोमन, मेसोपोटेमिया या सगळ्या प्राचीन संस्कृती, हे जे सांस्कृतिक
देश आहेत त्या सगळ्या या संस्कृतीमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या संदर्भात, विशेषतः प्राचीन भारताच्या संदर्भात भारतीय इतिहासाची रचना कशी होती ती आपल्याला बघणं अपेक्षित आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक जाणीव होती की नव्हती, विशेषतः प्राचीन भारतीय सभ्यतेच्या संदर्भात, आणि जर ती ऐतिहासिक जाणीव होती तर ती कुठल्या प्रकारची होती, तिचं स्वरूप काय होते. ओके, या सगळ्या गोष्टी या गोष्टी समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण याच काळामध्ये विशेषतः प्राचीन भारताच्या संदर्भाच्या भारताला इतिहासाची जाणीव नव्हती, कारण भारताला लिखाणाच्या परंपरा नव्हती, अशा पद्धतीचा आरोप होता. आणि भारतामध्ये मग इतिहासविषयक जाणीव आणि इतिहासविषयक लिखाण हे कधी सुरू झालं, तर ते वसाहत काळापासून सुरू झालं असं मानलं गेलं. ओके, परंतु वसाहत काळामध्ये जे संशोधन पुढे आले त्याच्यातून सुद्धा ही ऐतिहासिक जाणीव जिचा प्राचीन भारतातली ज्याचा शोध आपल्याला घेता येऊ शकतो. ओके, त्यामुळे एक स्थापित सत्य काय आहे की भारतामध्ये किंवा भारतीय समाज संस्कृती समजून घेताना जो इतिहासविषयक दृष्टिकोन आहे तो वसाहतिक प्राच्य विद्यापंडितांनी समजून घेतला पहिल्यांदा, किंवा तो त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या प्रभावातून आपल्याला समजला. ओके, त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जे वसाहतिक विचारवंत वसाहतिक इतिहासकार होते त्यांच्या अनुमताने त्यांच्या मतानुसार बहुतेक वसाहती कालीनचे अभ्यासक होते, त्यांनी असं मानलं होतं की भूतकाळातील ज्या अचूक नोंदी दाखवण्यासाठी भारतीय इतिहास ग्रंथांमध्ये भारतीय ग्रंथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये फारसं काही नाही. त्यामुळे भारतातले जे ग्रंथ आहेत, म्हणजे प्राचीन भारतातले जे ग्रंथ आहेत, प्राचीन भारतातले जे धार्मिक टेक्स्ट आहेत, टेक्स्च्युअल सोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस नाही, त्याच्यामध्ये ऐतिहासिक जाणीव नाही, ते मिथ आहे, ते मायथोलॉजी आहे एक वेळ असं म्हणता येईल, पण तो इतिहास नाही आहे. ओके, कारण तो कुठल्या तरी ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये आहे आणि तो कुठल्याही भूतकाळाचं प्रतिनिधित्व करत नाही, अशा अर्थाचे एक आरोप वसाहत काळातल्या वसाहती अभ्यासकांनी सुद्धा आपल्याला केलेले दिसून येते. आणि वसाहत काळातले जे काही इंडोलॉजिस्ट होते किंवा प्राचीन विद्यापंडित होते की जे प्राचीन भारताच्या इतिहासा संदर्भात अभ्यास करत होते त्यांचंही महत्वाचे आर्ग्युमेंट्स होते. पण त्याच्या विरोधात नेमकं म्हणजे या प्राच्य विद्यापंडितांच्या विरोधात जे उपयुक्ततावादी इतिहासकार, उपयुक्ततावादी विचारवंत, उपयुक्ततावादी अभ्यासक उभे राहिले, ज्याच्यामध्ये एक महत्वाचं होते विल्यम जोन्स, त्यांच्यासारख्यांना असं वाटत होतं की भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा इतिहासाविषयी जाणीव असू शकते. म्हणजे एक आर्ग्युमेंट आहे की जे असं म्हणतं की भारताच्या धर्मग्रंथांमध्ये भारताच्या रिलिजियस रिजनल आणि इतर मॅन्युस्क्रिप्टमध्ये ऐतिहासिक जाणीव नाही आहे, इतिहास नाही आहे. आणि दुसरी जी आर्ग्युमेंट होती की त्याच्यामध्ये काहीतरी असू शकतो ती शोध घेण्याचा गरज आहे, जी विल्यम जोन्सचा आर्ग्युमेंट त्याच्यात. या सगळ्या याच्यामध्ये एक अपवाद सुद्धा होता की जो ठळकपणे डायरेक्ट इतिहास या संदर्भाशी किंवा डायरेक्ट इतिहासाच्या संदर्भ होता तो होता काश्मीरमधला कल्लर याने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ, की जो 12व्या शतकामध्ये लिहिलेला आपल्याला आढळून येतो. ओके, जसं आपण अगोदरच्या प्रकरणात अगोदरच्या मुद्द्यांमध्ये बघितलं की 12व्या शतकापर्यंत युरोपमध्ये इतिहास लेखनाची जाणीव आणि त्याचं महत्त्व ओळखलं गेलं आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात इतिहास लेखनाच्या परंपरा सुरू झाल्या, इतिहासाला लिखाणाला प्रारंभ झाला किंवा एक मोठ्या प्रमाणात इतिहास लेखन सुरू झालं. परंतु आणि त्याच संदर्भात किंवा त्या परिप्रेक्ष्यातून भारतीय इतिहास संदर्भात जे आर्ग्युमेंट होते की भारताला इतिहासाची लेखनाची परंपरा नाही आहे, ती राजतरंगिणी जो अपवाद होता त्याला राजतरंगिणी हा जो ग्रंथ होता कल्लरने लिहिलेला तो एक आपला अपवाद म्हणून उभा राहतो. आणि जर 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला गेला काश्मीरमध्ये, ठीक आहे, याचा अर्थ भारतामध्ये सुद्धा इतिहास लिखाणाच्या परंपरा होत्या, त्या युरोपियन साच्यामध्ये नसतील, त्या युरोपियन इतिहासाच्या पद्धतीशास्त्रानुसार नसतील,
हकीकत भारतामध्ये वेगवेगळ्या परंपरा अस्तित्वात होत्या, आणि ज्याच्या संदर्भात विशेषतः की ज्याला ऐतिहासिक साधन आणि ग्रंथ म्हणून गणलं गेलं नाही असे जे धर्मग्रंथ होते, ओके, ते सगळे हिंदू जैन बौद्ध सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष असे जे सगळे धर्मग्रंथ होते, त्या सगळ्या धर्मग्रंथांचं विश्लेषण या प्राचीन विशेषतः वसाहतकारी प्राचीन विद्यापंडितांनी कसं केलं होतं की याच्यामध्ये ऐतिहासिक मूल्य नाही आहे, याच्यामध्ये इतिहास नाही आहे, आणि यामध्ये ऐतिहासिक साधी नाही आहे. तिच्याला राजतरंगिणी एक अपवाद आहे, ओके. त्याचबरोबर विल्यम जोन्स असं म्हणतो म्हणत होता की या सगळ्यांमधला जी इतिहासाची जाणीव किंवा इतिहास आपल्याला शोधणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक मूल्य असू शकतं, ओके. या सगळ्या संदर्भामध्ये प्रबोधनकालीन जो मानवतावाद उभा राहिला होता त्या तत्वज्ञानाच्या प्रभावात भारतातले वसाहती प्राची विद्या पंडित किंवा प्राची विद्या अभ्यासक यांनी नव्याने भारताच्या इतिहासाचा आणि भारताच्या इतिहास लेखनाचा शोध घेण्यास सुरुवात केली, ओके. कारण जसं की युरोपियन इतिहासामध्ये 13व्या 14व्या शतकानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधनाचं युग सुरू झालं होतं, ओके, रेनेसन्सच्या काळानंतर, आणि त्याचा प्रभाव किंवा त्याचा एक केंद्रबिंदू काय होता त्या प्रबोधनाचा, तो मानवतावाद होता. की मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्याच्या दृष्टिकोनातून इतिहास संस्कृती सभ्यता या अभ्यासल्या जाव्यात, ओके. आणि त्याच संदर्भामध्ये किंवा त्या प्रभावामध्ये भारतामध्ये सुद्धा प्राचीन विद्या पंडितांनी प्राचीन विद्या अभ्यासकांनी भारतात प्राचीन भारताचा अभ्यास सुरू केलेला. प्राचीन भारताचा अभ्यास सुद्धा आपल्याला 19व्या शतकातच मोठ्या प्रमाणात सुरू झालेला दिसून येतो, ओके. विशेषतः जेम्स मिल की जो उपयुक्ततावादी विचारवंत अभ्यासक म्हणून गणला गेला, ओके, तो की ज्याचं म्हणणं होतं की भारतीय धर्मग्रंथांमध्ये सुद्धा वेगळा इतिहास दडलेला आहे किंवा दडलेला असू शकतो, त्याने भारतीय इतिहासाचा नवीन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याच संदर्भ ग्रंथातून, त्याच धर्मग्रंथातून. विशेषतः 19व्या शतकामध्येच जेम्स मिलचं द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक गाजले, ओके. आणि या पुस्तकामध्ये त्याने भारताचा इतिहास कन्स्ट्रक्ट करण्याचा रचण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात, आणि तो पहिला युटिलिटेरियन किंवा उपयुक्ततावादी विचारवंताचा प्रयत्न म्हणून सुद्धा करला येतो. या ग्रंथामध्ये जर आज सुद्धा आपल्याकडे ज्या भारतीय इतिहासाचं पिरियडायझेशन आहे, ओके, की ज्यामध्ये प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे आणि आधुनिक भारत आहे, किंवा ब्रिटिश इंडिया किंवा असं जे काय पिरियडायझेशन आहे, असा जो काही कालानुक्रम आहे, तो कालानुक्रम विशेषतः जेम्स मिलचं जे इतिहासाचं प्रारूप आणि इतिहासाचा आकृतीबद्ध त्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडियामध्ये नोंदवला लिहिला त्याच्यावर आधारित आहे, आणि तो आजही तो मान्य आहे. त्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाची रचना ही 19व्या शतकामध्ये काही उपयुक्ततावादी आणि काही भारतीय प्राच्य विद्याविशारद यांच्या प्रयत्नातून झालेली आपल्याला दिसून येते. एकीकडे 19व्या शतकामध्ये इंडोलॉजिस्ट प्राची विद्या पंडित वसाहती प्राची विद्या पंडित की जे भारतीय संदर्भ ग्रंथांना ऐतिहासिक ग्रंथांना किंवा धर्मग्रंथांना ऐतिहासिक मूल्य नसल्यामुळे संदर्भ साधन म्हणून मान्य करायला तयार होते, त्याच बाजूला दुसरीकडे उपयुक्ततावाद्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी ऐतिहासिक मूल्य आहे पण त्याचा कसून चौकशी केली पाहिजे, त्याचा कसून अभ्यास केला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे असे मानणारे जेम्स मिल होते. आणि तिसऱ्या बाजूला भारतीय या सगळ्या ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेमुळे जे शिकले किंवा ज्यांना एका वेगळ्या पद्धतीची दृष्टी प्राप्त झाली त्या सगळ्यामुळे भारतीय पद्धतीचा सुद्धा इतिहास किंवा भारतीय की ज्यांनी इतिहास लिखाणामध्ये महत्त्वाची भर टाकलेली आपल्याला दिसून येते, की ज्यामध्ये पुरातत्वशास्त्र ज्ञानशास्त्र इपिग्राफी याचा समांतर अभ्यास या सगळ्या चर्चा विश्वाच्या सोबतच चालू असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डीडी कोसंबी आणि इतर अनेक यांनी याच काळामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावर वेगळ्या पद्धतीचा प्रकाश उजवून टाकलेला दिसून येतो, आणि त्यासाठी त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे विशेषतः डीडी कोसंबी
जर समजा भारतामध्ये लिखित इतिहासाची साधनं नसती, तर इतर जी काही रिमेन्स, आर्कियोलॉजिकल रिमेन्स आहेत, इतर जी काही भौतिक साधन आहेत, त्यांना इतिहास संदर्भ साधन म्हणून किंवा त्यांना इतिहासाचे इतिहासाचं महत्त्वाचं मूल्य असलेल्या गोष्टी समजून त्या संदर्भात इतिहास कन्स्ट्रक्ट करण्याचा, इतिहास रचण्याचा प्रयत्न केला. ओके, ज्यामध्ये इपिग्राफी आहे, ज्यामध्ये नाणकशास्त्र आहे, ज्यामध्ये पुरातत्वशास्त्र आहे. ओके, नाण्यांचा अभ्यास करून, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करून डीडी कोसंबिनी त्यांच्या अर्ली इंडिया आउटलाईन ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथांमध्ये प्राचीन भारताच्या संदर्भात एक महत्त्वाचा इतिहास रचण्याचा प्रयत्न केला. आणि ही सुद्धा आपली प्राचीन भारताच्या इतिहासाच्या लिखित परंपरेची सुरुवात आहे, किंवा हे आपल्याला याच्यातून दिसून येतं किंवा समजून येतं. आता ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे प्राचीन विद्यापंड वसाहतिक प्राचीन विद्यापंडित वसाहतिक उपयुक्ततावादी भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ इतिहासकार नाणकशास्त्रज्ञ या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे एक तर निश्चित झालं की भारताला इतिहास आहे. ओके, त्यामुळे या काळापर्यंत इतिहासकारांनी मान्य केलं की सुरू प्राचीन भारताच्या संदर्भात किंवा प्राचीन भारतामध्ये ऐतिहासिक परंपरा होत्या. ओके, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून त्या कमकुवत होत्या, त्या वीक होत्या. इतिहास जाणीव, इतिहास मूल्य युरोपियन संदर्भात ज्या ठळकपणे आढळत त्या ठळक प्रमाणात त्या नव्हत्या, त्यामुळे त्यांचा पुढचा क्लेम किंवा पुढचा आरोप किंवा पुढचा अन्वेषण काय होतं की भारतामध्ये इतिहासाच्या परंपरा होत्या परंतु त्या वीक होत्या, त्या कमकुवत होत्या. आणि इथपर्यंत प्राचीन भारताचा इतिहासाची रचना किंवा समजून घेतली आपण. मग ह्या उणीवा कुणी भरून काढण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये अशा काय गोष्टी होत्या की ज्याच्यातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा होता आणि तो अजून रचला जाऊ शकतो, कारण अजून प्रकाशित होतात न आलेली बरीचशी संसद साधनं आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला होता याच काळामध्ये, तो होता बी एस पाठक किंवा व्ही एस पाठक यांच्या मतानुसार आत्तापर्यंत वंशावलीसारख्या ऐतिहासिक साधनांकडे दुर्लक्ष केलं गेलं. ओके, आणि हा मुद्दा त्यांनी त्यांच्या एन्शियंट हिस्टोरियन्स ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये उद्धृत केलेला आहे. ओके, त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या प्राचीन भारताच्या संदर्भातल्या स्त्री इतिहासकार आहेत, रोमिला थापर, त्यांचं ह्या सगळ्या वसाहतिक चर्चा विश्व जे होतं भारतीय इतिहासाच्या आणि भारतीय इतिहास लिखाण परंपरेच्या संदर्भात चालू असलेलं, त्या संदर्भातलं मत काय होतं, रोमिला थापर असं म्हणतात की इतिहासाचे भान प्रतिबिंबित करणारं आणि ऐतिहासिक लेखनाचं स्वरूप प्रकट करणारे असे दोन्ही प्रकारचे ग्रंथ, ओके, जे भारतीय भूतकाळाची पुनर्रचना करतात ते सुरुवातीच्या काळात आपल्याकडे वापरले गेले. त्यामुळे भारताकडे किंवा आपल्या सगळ्या ईशान इतिहास किंवा प्राचीन भारताचा इतिहास समजून घेताना ह्या सगळ्या गोष्टी होत्या असं एक मत रोमिला थापर यांचं सुद्धा आहे, की जे प्राचीन भारताची रचना करण्यासाठी अत्यंत महत्वाचं सुद्धा आपल्याला दिसू शकतो. आता हा जो कॉलोनियल डिस्कोर्स आहे, हा जो काय इतिहास विषयक वसाहतकालीन चर्चा विश्व आहे, की जे खरं तर तीन चार जे मुख्य खेळाडू किंवा प्लेयर्स आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांच्या भोवती फिरतं, त्यामध्ये इंडोलॉजिस्ट आहे, प्राचीन विद्या विशारद, उपयुक्ततावादी अभ्यासक आहेत, ओके, की जे मुळात वसाहतवादी परिप्रेक्ष्यातून घडलेले आपल्याला दिसून येतात भारताच्या संदर्भात, दुसरे भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ नाणकशास्त्रज्ञ या सगळ्याचे. आणि या सगळ्यातून आतापर्यंत आपण काय समजलं की इतिहास होता, ऐतिहासिक परंपरा सुद्धा होत्या. तर त्या नेमकं काय म्हणजे इतिहास परंपरा म्हणजे नेमकं काय, जर ह्या ऐतिहासिक परंपरा आपल्याकडे होत्या तर त्या नेमकं काय होत्या. तर इतिहासाच्या परंपरा आणि अगेन भूतकाळ या दोन्हींचा सुद्धा परत एक घनिष्ठ संबंध आहे. ओके, कारण जेव्हा ज्या समूहाला, ज्या समाजाला त्याच्या भूतकाळाची जाणीव असते, त्या समाजामध्ये, त्या समूहामध्ये ऐतिहासिक जाणीव आणि ऐतिहासिक परंपरा निर्माण होतात किंवा निर्माण असतात किंवा स्थापित असतात. त्यामुळे यातली पूर्वअट काय ऐतिहासिक परंपरा समजून घेण्याची, तर ऐतिहासिक परंपरा तेव्हाच उभ्या राहतात जेव्हा भूतकाळाबद्दलची जाणीव तयार होते. ओके, आणि ही जाणीव
किंवा इतिहासाच्या परंपरा तयार होण्यासाठी, समजून घेण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे असतात. ते म्हणजे की ह्या परंपरा किंवा हा भूतकाळ आणि त्या भूतकाळातल्या घटना ह्या त्या समाजाने महत्त्वपूर्ण मानल्या पाहिजेत. ओके, आणि जर त्या समाजाने महत्त्वपूर्ण मानल्या तर ऐतिहासिक जाणीव तयार होईल की जी ऐतिहासिक परंपरेचा भाग होईल. दुसरं काय घटक आहे की जी ऐतिहासिक परंपरेच्या संदर्भात आहे, या ज्या ऐतिहासिक भूतकाळातल्या घटना आहेत, विशेषतः ऐतिहासिक म्हणण्यापेक्षा भूतकाळातल्या घटना आहेत, की की ज्या मांडल्या जातात त्याचे कार्यकारणाचे भार कार्यकारण भाव भावाचे घटक त्या सगळ्या ऐतिहासिक त्या सगळ्या भूतकाळामध्ये जर प्रतिबिंबित होत असतील तर त्या ऐतिहासिक परंपरेचा भाग गणल्या जाऊ शकतात. ह्या सगळ्या ज्या भूतकाळातल्या घटना आहेत त्याची नोंद त्या काळाच्या समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाऊ शकते. आणि या सर्वांचा परिपाक म्हणून जी एक जाणीव तयार होईल किंवा जे जे एक महत्त्वाचं जे एक घटित तयार होईल की ज्याला आपण ऐतिहासिक परंपरा ऐतिहासिक जाणीव असं मानू शकतो. ओके, तर ह्या परंपरा नेमक्या काय होत्या? की जे भारताच्या संदर्भात विविध पद्धतीने की ज्याची विविध पैलू म्हणून सुद्धा आपण याला घडलं गेलं किंवा याला आपण त्याला घेऊ शकतो. तर भारताच्या ऐतिहासिक परंपरेमध्ये प्रामुख्याने तीन परंपरा आपल्याला दिसतात की ज्या ज्या प्रमुख आहेत. या संदर्भात इतर अनेकही परंपरा आहेत. या ऐतिहासिक परंपरा ज्याचे जे ठळक मुद्दे किंवा वैशिष्ट्ये आपण समजून घेतली की त्या परंपरा कशातून उदयास येतात किंवा उभ्या राहतात, की त्या समूहाला त्यांच्या भूतकाळाची जाणीव असते, त्या त्या ह्या सगळ्या याच्यातून ऐतिहासिक परंपरा उभ्या राहिल्यानंतर अजून विविध ज्या परंपरा आहेत की ज्या मेन स्ट्रीम किंवा ज्या मुख्य धारेतल्या आहेत त्याही या परंपरा भारतीय इतिहास लेखनाच्या किंवा ऐतिहासिक परंपरा म्हणून गणल्या जाऊ शकतात किंवा त्याच्या दिशेने आपला प्रवास होऊ शकतो. तर या ऐतिहासिक परंपरा समजून घेण्याच्या दिशेने आपल्याला पहिली परंपरा आढळून येते ती म्हणजे पुराण परंपरा. ओके, की जी दुसरी आहे श्रवण परंपरा, तिसरी की ज्यामध्ये श्रवण परंपरेमध्ये विशेषतः बौद्ध आणि जैन साहित्य संस्कृती त्याचे धार्मिक साहित्य, तिसरी आहे बार्डिक परंपरा. ओके, तर बार्डिक हा खर तर बार्ड म्हणजे काय की बाल्फोर यांच्या मते वंशशास्त्रज्ञ ज्योतिषी स्तुती कवी किंवा कवी कर अशा असा कवी की जो स्तुती करत असतो, इतिहासकार दरबारमंत्री कारागीर असा जो समूह होतो त्याला बार्डिक असं म्हटलं गेलं होतं बालपूर यांच्या मध्ये. त्यामुळे पुराण परंपरा, श्रवण परंपरा आणि बार्डिक परंपरा या प्रामुख्याने भारताच्या ऐतिहासिक परंपरा या तीन गटांमध्ये समजून घेता येऊ शकतो. पुराण परंपरा मध्ये की जे प्राचीन भारतामध्ये मत्स्य पुराणांपासून विष्णू पुराणांपासून बरीचशी पुराण आहे की ज्याला युरोप सेंट्रिक साच्यामध्ये ऐतिहासिक महत्त्व त्यांनी दिलं नसलं तरी त्या इतिहासाच्या परंपरा होतात. कारण त्या काळातल्या प्राचीन भारतातल्या समूहाला समूहाचं प्रतिनिधित्व या पुराण ग्रंथांमध्ये झालेलं केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, श्रवण परंपरेमध्ये आपल्याला बौद्ध आणि जैनांचं साहित्य आपल्याला दिसून येतं की ज्यामध्ये की ज्या ऐतिहासिक साहित्य म्हणून गणलं जाऊ शकतं. बौद्धांच्या परंपरा ज्या बौद्ध संदर्भातल्या श्रवण परंपरा जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला त्रिपिटक आहेत. ओके, की ज्याच्यामधून एक त्या काळातल्या त्या बुद्धकालीन भारताच्या समाजाचं संस्कृतीचं मूल्यांचं समाजरचनेचं दर्शन घडून येऊ शकतं किंवा त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकते. ओके, जैनांमधलं जे काही सगळे तीर्थंकर त्यांचं साहित्य आहे आणि इतर जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांमधून धार्मिक ग्रंथांमधून की जे हे जे धार्मिक ग्रंथ श्रवण परंपरेतले धार्मिक ग्रंथ म्हणून गणले जातात त्याच्यातून सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या ऐतिहासिक घटित घडामोडी आणि त्या काळाचा समाज आणि समूह याची माहिती मिळते. आणि बार्डिक परंपरेमध्ये विशेषतः बायोग्राफीज म्हणजे चरित्र कवी म्हणजे बाणभट्ट वगैरे हे जे काही
सगळे येतात, ते सगळे बार्डिक परंपरेच्या संदर्भामध्ये येतात. तर ह्या प्रामुख्याने तीन परंपरा आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये किंवा ज्या ऐतिहासिक परंपरा म्हणून नोंदल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या प्रामुख्याने या सहितच अन्य असंख्य परंपरा आहेत की ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष परंपरा विशेषतः की ज्यामध्ये आता हे जे प्रामुख्याने तीन गोष्टी आहेत त्या कुठल्या तरी विशिष्ट धर्माशी असल्या, पण अशा काही म्हणजे बायोग्राफीज आहेत, कवी कविता आहेत ओके, आणि इतर असंख्य असे फॉर्म्स आहेत साहित्याचे, संस्कृतीचे, विशेष साहित्याचे, की ज्या जे कुठल्याही एका धर्मग्रंथाच्या चौकटीत नाही आहेत, तर त्या सेक्युलर परंपरा, धर्मनिरपेक्ष परंपरा म्हणून सुद्धा गणल्या जातात. किंवा काही ठिकाणी मिश्र परंपरा आहेत, म्हणजे विविध संस्कृतीचं संमेलन आपल्याला त्या धर्मग्रंथ त्या ग्रंथामध्ये त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये दिसून येतं ओके. याच सगळ्याचा आढावा रोबेला थापरांचं जर समजा संदर्भ परत घ्यायचा तर रोबेला थापर असं ठासून सांगतात की इतिहास म्हणून भूतकाळाची पुनर्रचना हे नेहमीच एक प्रतिनिधित्व असते आणि ते निरपेक्ष सत्य असू शकत नाही. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य ह्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कुठल्या तरी विशिष्ट धर्मसमुदाय आणि त्या समाज परंपरा आपण संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भाचं साधन म्हणून अभ्यासल्या तर त्या पुन्हा कुठल्या तरी एका विशिष्ट समूहाचं जमातीचं जातीचं प्रतिनिधित्व करतात ओके. आणि म्हणून त्याचं कॅटेगरायझेशन आपल्याला असं केलं की पुराण परंपरा त्या ह्या एका विशिष्ट समुदायाचं प्रतिनिधित्व करते, श्रवण परंपरा या बौद्ध जैन परंपरा म्हणून गणल्या गेल्या त्याचं प्रतिनिधित्व होतं, बार्डिक परंपरा या अजून असंख्य हिंदू धर्मातल्या ज्या काही विशिष्ट धर्मग्रंथ आहेत जे पुराण परंपरेमध्येही आढळतात त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे प्राचीन भारत हा भूतकाळ समजून घेण्यासाठी या परंपरा जरी महत्वाच्या असल्या तरी रोमिला थापर यांच्यामध्ये या सगळ्या परंपरा त्या कुणाचं तरी प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे समग्र भारताचं किंवा एक कुठलाही असा एक ग्रंथ नाही किंवा असा एक एक आर्थिक एक असं ऐतिहासिक साधन नाही की ज्याच्यातून समग्र भारताची संस्कृती आपल्याला समजू शकतो. त्यामुळे या संदर्भामध्ये निरपेक्ष ॲब्सोल्यूट ट्रुथ निरपेक्ष सत्य याच्यामध्ये नसतं. या सगळ्यांच्या आधाराने आपल्याला इतिहास समजून घ्यायला लागतो, इतिहास समजून घ्यायला हवे आणि इतिहासाच्या ज्या लिखित साधनं आहेत ते या सगळ्या दृष्टिकोनातून समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे ओके. याचबरोबर प्राचीन भारताच्या संदर्भात या परंपरेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परंपरेंनी भूतकाळ कसा समजून घेतला किंवा भूतकाळाची त्याची धारणा काय आहे आणि त्यांनी कुठल्या प्रकारच्या नोंदी घेतल्या हा सुद्धा ठळक मुद्दा किंवा हे सगळे हा सुद्धा संदर्भ आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. तेव्हा प्राचीन भारतीय ऐतिहासिक परंपरेच्या अभ्यासासाठी काही जे महत्वाचे मुद्दे आहेत की जे विश्लेषण करणं किंवा ज्याच्या संदर्भात चर्चा करणं आपल्याला गरजेचं आहे तो हा आहे की इतिहासाचा वापर जसं की अगोदरच्या संदर्भामध्ये रोबेला थापर या सगळ्या ज्या परंपरा आहेत भारताच्या ऐतिहासिक परंपरा त्या कुणाचं तरी प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे निरपेक्ष सत्य आपल्याला गवसू शकत नाही, उमगू शकत नाही, कारण ते कुठल्या तरी संदर्भात असतं या सगळ्या परंपरांच्या संदर्भात ओके. त्यामुळे या पार्श्वभूमीवर इतिहासाचा वापर म्हणजे इतिहासाच्या भूतकाळाच्या धारणा समजून घेताना त्या ज्या काही नोंदी झाल्या त्या समजून घेताना आपल्याला काय दिसून येतो की इतिहासाचा वापर हा सत्तेत असलेल्या लोकांना किंवा सत्तेत असलेल्यांना कायदेशीर ठरवण्यासाठी केला जात असतो ओके. आणि तो त्यांना कायदेशीर ठरवण्यासाठी केला जात असल्यामुळे प्राचीन भारतातले बहुतांश ऐतिहासिक लिखाण हे सत्ताधारी वर्ग आणि उच्चभ्रूचे जे विधानं होतं त्याचा फॉर्म आहे, त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे इतिहासविषयक संकल्पना किंवा इतिहास जो प्राचीन भारताचा होता तर कुठल्या समूहाला प्रतिबिंब आपल्याला इतिहासामध्ये दिसतो किंवा कुणी इतिहास लिहिला त्यानुसार सुद्धा तो इतिहास नेमका काय आहे या सगळ्या व्याख्यांच्या किंवा या ठळक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काय दिसून येतो की तो इतिहास हा त्या काळातल्या सत्ताधारी वर्गांचा इतिहास होता की जो त्या वर्गाला
कायदेशीर अधिकार बहाल करतो, म्हणजे असण्याची कायदेशीर अधिकार बहाल करतो. त्यामुळे आणि दुसरा जो ठळक मुद्दा आहे की ज्या भूतकाळाच्या धारणा म्हणजे परसेप्शन्स अबाउट अर्ली इंडिया समजून घेताना काय होतं, जे आपल्याला ऐतिहासिक परंपरा किंवा त्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये किंवा लिखितांमध्ये आपल्याला दिसून येतो, भूतकाळात विशिष्ट समुदायाच्या ऐतिहासिक ज्या परंपरा होत्या त्याच्यामध्ये ऐतिहासिक बदलाची धारणा सुद्धा प्रदान केली गेली. ओके, त्यामुळे बदल, सतत बदल म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भातला बदल सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी दिसून येतो. इतिहास आणि म्हणून इतिहास म्हणजे भूतकाळाला विशिष्ट दृष्टिकोनातून विशिष्ट काळाच्या संदर्भातून चौकटीतून बिंदूतून पाहणे. ओके, आणि याच्या आधारावर आपली प्राचीन भारतातली भूतकाळाची धारणा उभी राहिली आणि प्राचीन भारताचा भूतकाळ हा इतिहास म्हणून रचला गेलेला दिसून येतो. तो या वैशिष्ट्यांवर येतो या आधारावर. भूतकाळाशी संबंधित लिखाण हे त्याच्या समकालीन संदर्भात असतं. ओके, किंवा भूतकाळ म्हणजे प्राचीन असेल, अर्वाचीन असेल, मध्ययुगीन असेल, तो भूतकाळच असतो. ओके, पण तो भूतकाळ हा वर्तमानाच्या संदर्भात लिहिला जातो किंवा वर्तमानाच्या संदर्भात बघितला जातो. ओके, आणि जर तो वर्तमाना संदर्भात जो कोणी बघतो तो कुठल्या समूहातून येतो त्याच्यानुसार सुद्धा तो त्याचं ऐतिहासिक घडत किंवा त्याचं ऐतिहासिक घटित त्याचं प्रोडक्शन इतिहास लिखाण म्हणून करत. ओके, याचा अर्थ भूतकाळ आणि ऐतिहासिक लिखाण आणि त्याचे वाचक या सगळ्यांचा संदर्भ, या सगळ्यांचे एक सहसंबंध आपल्याला दिसून येतात. या सगळ्याबरोबरच म्हणजे ज्या तीन प्रमुख परंपरा होत्या, ऐतिहासिक परंपरा की ज्यामध्ये पुराण परंपरा होत्या, श्रमिक परंपरा होत्या, त्याचबरोबर वार्षिक परंपरा होत्या. ओके, या सगळ्या परंपरेबरोबरच आपल्याला काही विविध ऐतिहासिक परंपरा सुद्धा दिसून येतात आणि त्याची महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये किंवा त्या काय आहेत की त्या ह्या ज्या श्रमणिक परंपरा ज्या श्रमिकांच्या किंवा जे या मुख्यधारेतील प्रभावामध्ये नव्हते त्यांच्या परंपरा म्हणून सुद्धा घडल्या गेल्यात किंवा घडल्या जातात. आणि म्हणून भारताच्या ऐतिहासिक परंपरा हा विभिन्न प्रकारच्या आहेत. यामध्ये मग काय आहे की त्या विशिष्ट जे सेक्ट आहेत छोटे मोठे, ओके, किंवा उपपंथ आहेत विशिष्ट धर्मातले. ओके, बौद्ध धर्म जर तुम्ही घेतला तर बौद्ध प्रमुख धर्म आणि त्याचे जे पंथ आहेत महायान, हीनयान, तंत्र, उपपंथ वगैरे असे अशा एक मोठ्या परंपरा आहेत की ज्यामध्ये या ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यात दिसून येतात. या दृष्टिकोनाची जी होती अनेक कारणे, ती काय होती की या सगळ्या पंथांचे संस्थापक वेगळे होते किंवा एक प्रमुख माणसं होती की ज्याच्यामुळे तो पंथ होतो. जसं इकडे तसं इतर धर्मामध्ये सुद्धा असे विविध पंथ आणि वेगळ्या पद्धतीच्या एक अस्मिता प्राचीन भारतामध्ये सुद्धा उभ्या राहिल्या की त्याचे त्या सगळ्या समजून घेताना त्याचा संस्थापक कोण होतं ते समजून घेणं गरजेचं होतं जे गरजेचं आहे. किंवा त्या काळातल्या धार्मिक व्यवस्था आणि राजकीय शक्ती याच्यामध्ये कशा पद्धतीचा परस्पर संबंध आहे त्याच्या आधारावर या अन्य ऐतिहासिक परंपरा उभ्या राहिल्या. त्याचबरोबर जे पॅट्रोन्स होते किंवा जे संरक्षक होते त्या पथाचे त्यांची सामाजिक पार्श्वभूमिका होती. काही ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी वर्गाने स्वतःच्या परंपरा उभ्या केल्या प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा, तर त्या परंपरा सुद्धा एक महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि ज्याच्यामुळे आपण या विविध प्रकारच्या ऐतिहासिक परंपरा होत्या असं आपण म्हणू शकतो. ओके, याचबरोबर इतिहास आणि त्याचे असं अनेक असंख्य पैलूसुद्धा आपल्याला या प्राचीन भारताच्या इतिहास लेखन समजून घेताना गरजेचं आहे. आणि ते पैलू काय, तर एक आहे एत देशीय किंवा अंतर्निहित पैलू. ओके, जो पैलू या सगळ्या इतिहासामध्ये अंतर्निहित आहे, इम्बेडेड आहे. ओके, हे सुरुवातीच्या ज्या प्राचीन भारताच्या रचनांमध्ये ऐतिहासिक जाणीव ही अंतर्निहित स्वरूपाची होती आणि ती त्या त्या काळातल्या धर्मग्रंथांमध्ये त्या त्या काळातल्या संहितांमध्ये स्पष्टपणे उमटलेली आपल्याला दिसून येते. ओके, परंतु हे सुरुवातीचे जे धर्मग्रंथ आहे ते
कायदे ग्रंथ किंवा कोड ऑफ लॉ म्हणून सुद्धा गृहित धरले गेले. उदाहरणार्थ मनुस्मृती जी होती, इट वॉज मनुस्मृती ही कोड ऑफ कंडक्ट होती, कोड ऑफ लॉ होती. त्यामुळे ही सुरुवातीच्या काळातले सगळे जे काय इम्बेडेड हिस्ट्रीचा भाग होते ते कायदे ग्रंथाचा भाग सुद्धा बनतात. ओके, परंतु ते जरी कायदे ग्रंथाचा किंवा ते कोड ऑफ कंडक्ट असले किंवा विधी ग्रंथाचा भाग असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये ऐतिहासिक परंपरेचा आशय होता आणि तो या सगळ्यांमध्ये त्या सगळ्या ग्रंथांमध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसू शकतो. त्याचबरोबर एक्सटर्नलाइज हिस्टॉरिकल फॉर्म सुद्धा या हिस्टॉरिकल रायटिंग्समध्ये आपल्याला दिसून येतात. आता प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना आजच्या सेशनमध्ये आपण मूलतः काय काय ठळक बिंदू आहेत की ज्याची दखल घेणं गरजेचं होतं आहे तेवढाच भाग समजून घेतला. याच्या अजून खोलामध्ये आपण जे काय तीन महत्वाच्या श्रवण परंपरा, तीन महत्वाच्या ऐतिहासिक लिखाणाच्या परंपरा होत्या त्याच्या अजून खोलात जाऊन पुराण ग्रंथांमध्ये काय होतं, आरण्यके काय होते, ब्राह्मणशास्त्र काय होतं, अजून इतर ग्रंथ काय होते, की बौद्ध साहित्यामधली जे थेरी गाथा आहेत अजून आहेत, त्याचे जे संदर्भ आहेत ते नेमके काय होते ते अजून सुखोलामध्ये बघणं अपेक्षित आहे. आत्ताच्या सेशनमध्ये फक्त प्राचीन भारताच्या किंवा भारताच्या ऐतिहासिक लिखाण परंपरेमध्ये जे महत्वाचे पॉइंटर्स आहेत, ठळक वैशिष्ट्य आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महत्वाचे गोष्टींमध्ये आपण युरोप सेंट्रिक जो इतिहासाचा दृष्टिकोन होता आहे तो या भारतीय ऐतिहासिक परंपरांमुळे तो वेगळा पडतो. ओके, त्यामुळे भारताच्या सुद्धा ऐतिहासिक परंपरा आहेत असं स्पष्ट होतं आणि त्या परंपरांची वैशिष्ट्ये काय आहेत त्या काही प्रमाणात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या ऐतिहासिक परंपरा या कुठल्या तरी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भामध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. ओके, त्यामुळे प्राचीन भारतातलं सामाजिक रचना, त्यातली राजकीय प्रशासकीय रचना, त्याचे आर्थिक संदर्भ भारतीय इतिहास परंपरेतलं लिखाण घडून आलेलं, घडलेलं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे समाप करताना आपण वसाहतकालीन प्राचीन विद्यापंडितांचा दृष्टिकोन, वसाहतकालीन उपयुक्ततावादी अभ्यासकांचा दृष्टिकोन, भारतीय प्राचीन विद्यापंडित पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इपिग्राफी आणि नाडशास्त्रज्ञांची भूमिका, या सगळ्यांमुळे प्राचीन भारताचा इतिहास रचण्यासाठी एक महत्त्वाची मदत झाली. त्याचा एक त्याचा आपण आढावा घेतला. पुढच्या सेशनमध्ये आपण याचा अजून डिटेलमध्ये कशा पद्धतीने हे घडलं आणि नेमकं तो प्राचीन भारताचा इतिहास कुठल्या बिंदूंवर आधारित आहे आणि त्याचे सखोल साधनं काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एवढं आजच्या पुरतं आहे असं समजतो आणि मी थांबतो. नमस्कार.